विकासासाठी कोट्यवधीचा निधी देणारं राजवर्धन निंबाळकर यांचं प्रतिपादन. कोणीही पक्षावर मक्तेदारी सांगायची गरज नाही, दिला इशाराही. उमळवाड गावासाठी लाखोचा नाही कोटीचा निधी देणार, फक्त विकास कामाची यादी माझ्याकडे द्या, मी पाठपुरावा करून कामं पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो. मतदानादिवशीच्या येणाऱ्या 18 तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालून सरपंच उमेदवारासह सर्वच टीम निवडून येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, विजय निश्चित आहे, असं प्रतिपादन शिरो तालुका भाजपा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केलं. ते उमळवाड येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं उमळवाड ग्राम विकास पॅनलच्या प्रचार शुभारंभप्रसंगी बोलत होते. उमळवाड येथे श्री दांडलिंग देवस्थानच्या वरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, शिवसेना आदी पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. निंबाळकर पुढे म्हणाले की पूर्ण भाजप पक्ष ताकदीनं तुमच्या पाठीशी राहील, तसेच भाजप पक्षाचा तालुकाध्यक्ष मी आहे, कोण विरोधात काम करतंय, कोणाला पक्षात ठेवायचं आणि कोणाला काढायचं ते माझ्या हातात आहे, त्यामुळे कोणीही पक्षावर मक्तेदारी सांगायची गरज नाही, असं खणखणीत इशाराही पक्ष निर्णयाच्या विरोधात काम करणाऱ्यांना देत निंबाळकर यांनी उमळवाडच्या पाणी पुरवठा मंजूर करण्याचं श्रेय कुणी अन्य जर घेत असेल तर ते चुकीचं आहे. पाणी पुरवठा हा बंडू उपाध्याय यांच्या पाठपुराव्यामुळे झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एक परिवर्तन घडवू शकते, उदाहरण म्हणजे बंडूची पाणी पुरवठा योजना या ठिकाणी मंजूर. काही मंडळी म्हणत असतील की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मी आहे, भारतीय जनता पार्टीचा तो आहे, भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष मी आहे, कुणाला पक्षात ठेवायचं आणि कोण पक्षाच्या विरोधामध्ये काम करत असेल तर त्याला पक्षाच्या बाजूला बाकीच्या कुणी भारतीय जनता पार्टीवरती मक्तेदारी सांगायची गरज नाही. निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी ही सामान्यांच्यासाठी काम करणारी पार्टी, सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करणारी पार्टी, त्याच्यामुळे कुणीतरी विपर्यास करायची गरज नाही. पूर्ण भारतीय जनता पार्टी ही तुमच्या सर्व पॅनलच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उभं राहील, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा. स्वाभिमानीचे अनिल कारदगे यांनी झालेली विकास कामे व भविष्यात करावयाची विकास कामं याची माहिती सांगितली. यानंतरही विकास कामं लवकरच पक्षाच्या माध्यमातून निधी आणून पूर्ण करू, अशी ग्वाही निंबाळकर यांनी दिली. यावेळी मनोहर चौगुले, बंडू उपाध्याय यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की राजू शेट्टी, गणपतदादा पाटील आणि उल्हास पाटील तसेच भाजप या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असा आत्मविश्वास व्यक्त केला. दरम्यान भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार सोशशिकला पाटील यांच्यासह सर्व सदस्य उमेदवारांची यावेळी ओळख करून देण्यात आली. यावेळी स्वाभिमानीचे महिला तालुका अध्यक्ष सरिता भवरे, बाबासाहेब ठोंबरे, वैभव भवरे, अनिल कारदगे, सुनील कामन्ना, दानप्प दांड, बाळासु दांड, जी डी दंडिले, सुभाष भवरे, संचित चिपरगे, हर्ष मगदुम, महावीर मगदुम, अशोक चिंचवडे, नितीन टोपल, शीतल मगदुम, कोंडेग्रे, काँग्रेसचे पप्पू चौगुले, दिलीप चौगुले, शिवसेनेचे गोरख चव्हाण, जयसिंग कुराडे, बाळू भाणुसे, सूरज जाधव, मदन संखपाळ, भाऊसो ठोंबरे, विनायक ठोंबरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत तानाजी ठोंबरे तर आभार मनोहर चौगुले यांनी मानले. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.